hello students welcome to e-learning platform from mechanical engineering department i am mr bb B. patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester subject code is 22563 okay in last Video, we are already gone through teaching and examination scheme of this subject. Also, we have seen course outcomes.

तर डायलेक्ट्रिक फ्लूड हे कसं असलं पाहिजे किंवा त्या सेटअपमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे बघा फर्स्ट फंक्शन आहे डायलेक्ट्रिक फ्ल्यूडचं इट शूड ॲक्ट ॲज अँसुलेटर अँटिल द रिक्वायर्ड ब्रेकडाऊन इज अटेंड म्हणजेच काय जोपर्यंत तुमचं व्होल्टेज एका ठराविक पॉईंटपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ते डायलेक्ट्रिक फ्लूड कसं असलं पाहिजे इट शूड बी ॲक्ट ॲज इन्सुलेटर म्हणजे ते इन्सुलेटर म्हणजे त्यातून करंट फ्लो फ्लो होता कामाने ओके okay? सेकंड बघा इट शूड ॲक्ट ॲज अँड कंडक्टर ओके म्हणजे जो जे डायलेक्ट्रिक फ्लूड इन्सुलेटर म्हणून काम करत होतं कुठंपर्यंत जोपर्यंत ब्रेकडाऊन व्होल्टेज एका ठराविक सर्टन पॉईंटपर्यंत रीच होत नाही तोपर्यंत तेच डायलेक्ट्रिक फ्लुइड कंडक्टर म्हणून ॲक्ट होणार आहे कधी वन्स द ब्रेकडाऊन व्होल्टेज इज रीच म्हणजे ज्यावेळी व्होल्टेज एका ठराविक पॉईंटपर्यंत जाईल त्यावेळी ते, ते कंडक्टर म्हणून ॲक्ट होणार आहे म्हणजे त्यातूनच काय होणार आहे तुमचं करंट पुढं पास होणार आहे ओके नेक्स्ट फंक्शन आहे इट शूड क्लीन दि स्पार्क गॅप बाय कॅरिंग अवे दी मोल्टन मेटल ओके म्हणजे ज्यावेळी तुमचं स्पार्क तिथं जनरेट होतो त्यावेळी तुमचं मेटल जे आहे वरपीजचं ते मेल्ट व्हायला चालू होतं मग हे मेल्ट झालेलं मेटल आहे ते तुमच्या स्पार्क गॅपमधनं फ्लो किंवा कॅरिंग अवे करायचं काम देखील काय करणार आहे तुमचं डायरेक्ट पुढे करणार आहे किंवा त्यानं ते केलं पाहिजे नेक्स्ट फंक्शन आहे डायलेक्ट्रो फ्लूचं इट शूड डी आयोनाइज दिस स्पार्क गॅप रॅपिडली आफ्टर द डिस्चार्ज हॅज ऑकड म्हणजेच काय ज्यावेळी तुमचा स्पार्क तिथं जनरेट होतो म्हणजेच काय तुमचा ॲनुड टू तु कॅथोड हा कसा आहे एक आयोनायझेशन जनरेट होते म्हणजे तुमचं तिथून पुढं करंट पास होतो आता हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर तो जो पार्ट okay. आहे cool tool, तो डी आयोनएसुद्धा झाला पाहिजे कधी आफ्टर डिस्चार्ज हॅज अकर्ड ओके नेक्स्ट फंक्शन आहे डायलेक्ट्रिक फ्रूटचं इट शूड कूल दी टूल वर्क पीस अँड स्पार्क रिजन ज्यावेळी आपलं हे सगळं ऑपरेशन आपलं कंप्लीट होईल त्यावेळी डायलेक्ट्रिक फ्लूडचा आणखी एक रोल असणार आहे तो म्हणजेच आपलं टूल वर्क पीस आणि स्पार्क रिजन हे काय करणं कूल ठेवणं थंड ठेवणे ठीक आहे तर हे सगळे काय आहेत फंक्शन्स आहेत कशाचे डायलेक्ट्रिक फ्लूडचे नेक्स्ट बघूया आपण आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायलेक्ट्रिक फूड म्हणजेच काय फंक्शन्स जे रोल बघितले त्यानंतर आपण डायलेक्ट्रिक फूड हे कसं असलं पाहिजे किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असल्या पाहिजे ते बघूया फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे इट शूड हॅव लो विस्कॉसिटी आता लो विस्कस आणि फ्लुइडिटी हे जर काय एकमेकाशी काय त्याचं रिलेशन आहे आपली शेवटची कॅरेक्टरिस्टिक बघा इट शुड हॅव हाय फ्लुइडिटी म्हणजेच तुमचं डायलेक्ट्रिक फ्लुइड कसं असलं पाहिजे लो विस्कस असलं पाहिजे जी? जेणेकरून आपली त्याची फ्लुइडिटी हाय काय होईल आपल्याला मिळेल सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे इट शूड हॅव हाय फ्लॅश पॉईंट म्हणजेच एका ठराविक टेम्परेचरपर्यंत ते कसं असलं पाहिजे तुमचं म्हणजेच एक हाय सुद्धा तुमचं डायरेक्ट फ्लुइड काय राहिलं पाहिजे सस्टेन राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये काय होणार फायर जनरेट होता कामाने नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे इट शूड हॅव कंट्रोल लेवल ऑफ टॉक्झिसिटी म्हणजेच डायलेक्ट्रिक फ्रूड हे आपलं कसं असलं पाहिजे हार्मलेस असलं पाहिजे ते ऑपरेटर किंवा आपल्या सेटअपसाठी सुद्धा ते कसं असलं पाहिजे लेस हार्मफुल असलं पाहिजे त्यामुळे ते टॉक्झिट टॉक्झिसिटी लेवल ही कशी असली पाहिजे कंट्रोलड किंवा मिनिमम असले पाहिजे नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे इट शूड हॅव हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आता डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजेच काय बघा रिमेन इलेक्ट्रिकली नॉन कंडक्टिव्ह अन्टील दी रिक्वायर्ड ब्रेकडाऊन इज ब्रेकडाऊन व्होल्टेज इज अटेंड म्हणजेच काय इलेक्ट्रिकली नॉन कंडक्टिव्ह राहिलं पाहिजे डायरेक्ट फ्लूड सेटअपमधलं कधीपर्यंत जोपर्यंत पण आपलं व्होल्टेज एका ठराविक सर्टन लेवलपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ओके okay? तर ही हीसुद्धा तिचे कॅरेक्टरिस्टिक आहे नेक्स्ट जी आपल्या सगळ्यांनाच कसे लक्षात ठेवायला सोपी आहे ती म्हणजे इट शुड बी चीप अँड इझिली अवेलेबल म्हणजेच काय आपलं डायरेक्ट फ्लू हे इझिली अवेलेबल असलं पाहिजे आणि तितकंच ते कमी किमतीमध्ये आपल्याला अवेलेबल झालं पाहिजे ओके आणि लास्ट आपण बघितली आहे ऑलरेडी इट शूड हॅव हाय फ्लुडिटी हाय फ्लुडिटी मीन्स लो विस्कॉसिटी ओके नेक्स्ट बघूया आता आपण ईडीएम सेटअपमध्ये जे आपण टूल यूज केलं टूल म्हणजेच काय आपण कशाशी कनेक्ट करतो ते ॲनोडशि तर हे टूल जे आहे ईडीएम सेटअपसाठी तर ते कसं असलं पाहिजे किंवा रिक्वायरमेंट ऑफ टूल मटेरियल काय काय असलं पाहिजे बघा फर्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट इट शुड बी अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आता टूल हे इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह असलंच पाहिजे जर ते इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह नसेल तर काय होईल तर ते पुढं तुमचं करंट पासच करणार नाही किंवा स्पार्क जनरेटच होणार नाही आणि आपला मेन पर्पजस तिथं काय होणार आहे अचीव्ह होणार नाही आहे त्यामुळे टूल मटेरियल इट शूड बी अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ओके त्याच पद्धतीनं इट शुड हॅव हाय थर्मल कंडक्टिव्हिटी जे टूल आहे ते कसं असलं पाहिजे हायली थर्मल असलं पाहिजे इट शुड हॅव हाय थर्मल कंडक्टिव्हिटी ओके नेक्स्ट अगेन इट शुड बी चीप अँड रेडिली अवेलेबल जसं आपलं डायलेक्टिक फ्लूड बघितलं आपण ते कसं होतं आपल्याला चीप आणि इझिली अवेलेबल होत होतं तसं देखील टूलचं मटेरियल देखील काय असलं पाहिजे इट शुड बी चीप अँड रेडिली अवेलेबल असलं पाहिजे आणखी एक इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट आहे टूलची ती म्हणजे इट शूड हॅव लो वियर म्हणजेच काय इरोजन रेट हे सगळं जे वर्किंग आहे हे कसं होतं तुमच्या हाय व्होल्टेजमध्ये काय होतं होत असतं त्यामुळंच टूलची वेअर जी आहे ती त्या प्रमाणात म्हणजे हा हाय टूल वेअर रेट हे सुद्धा तिथं काय होत असतं ता? होत असतो म्हणजे टूलची वेअर जी आहे ती त्या प्रपोशनेट होत असते पण टूल मटेरियल्स आपण असं सिलेक्ट करताना असं करायचं की जेणेकरून आपल्याला ते टूलची वेअर जी आहे ती कमीत कमी होईल असं आपण टूल मटेरियल सिलेक्ट करणार नेक्स्ट रिक्वायरमेंट आहे इट शुड हॅव लो इलेक्ट्रिक रेजिस्टन्स म्हणजेच काय आपलं जे व्होल्टेज किंवा करंट ट्रान्सफॉर्मेशन आहे ते इझिली झालं पाहिजे म्हणजे त्याला कमीत कमी रेजिस्टन्समध्ये आपलं जे काय अॅनोड टू कॅथोड जे आहे ऑर्गनायझेशन आहे ते कसं पाहिजे तुमचं फुल स्ट्रेंथनं झालं गेलं पाहिजे त्यामुळंच इट शूड हॅव लो इलेक्ट्रिक रेजिस्टन्स नेक्स्ट अनादर इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इट शूड हॅव गुड मशनेबिलिटी म्हणजेच काय आपल्याला टूलला इझिली शेप देता आलं पाहिजे कारण टूलचा शेपच आपण काय करणार आहे कशावरती फॉर्म करणार आहे आपल्या वर्कपीसवरती त्यामुळेच इट शूड हॅव गुड मशनेबिलिटी ओके अँड लास्ट वन इट शूड हॅव हाय मेल्टिंग पॉइंट ओके अगेन वन्स एक इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट आहे टूलची टूल मटेरियल आपलं कसं असलं पाहिजे त्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो हाय असला पाहिजे जेणेकरून थाउजंड ऑफ स्पार्क जनरेट झाल्यानंतर सुद्धा आपलं टोल मटेरियल कसं पाहिजे त्याच्या शेपमध्ये ते रिटेन राहिलं पाहिजे ठीक आहे नेक्स्ट बघूया आता ऍडव्हान्टेजेस ऑफ एडीएम बरेच ऍडव्हान्टेजेस आहेत ओव्हर आपल्या कन्व्हेन्शनल प्रोसेस फर्स्ट ऍडव्हान्टेज आहे बघा एनी मटेरियल कॅन मशीन इरेस्पेक्टिव्ह ऑफ इट्स हार्डनेस म्हणजेच काय कुठलंही मटेरियल असेल इ रिस्पेक्ट ऑफ इट्स हार्डनेस म्हणजे कितीही तुमचं हार्डनेसचं किंवा हाय स्ट्रेंथचं मटेरियल जरी असलं तरी ईडीएम प्रोसेसमध्ये ते काय करू शकतो आपण त्याला शेप देऊ शकतो सेकंड आहे एनी कॉम्प्लिकेटेड शेप कॅन बी प्रोड्युस्ड ऑन दी वर्कपीस म्हणजेच काय कितीही अवघड शेप असला जो कन्व्हेन्शनल मशीनवरती आपल्याला शक्यतो कसा असतो शक्य नसतो किंवा त्याला खूप वेळ लागत असतो ते सुद्धा शेप आपण ई डी एम प्रोसेस यूज करून काय करू शकतो इझिली देऊ शकतो ओके नेक्स्ट बघा देर इज नो फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टूल अँड वर्कपीस ओके हा सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाचा पार्ट आहे ईडीएममधला इथं आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे का टूल आणि वर्कपीसमध्ये तर नाही आहे देर इज स्मॉल गॅप इन बिटवीन टूल अँड वर्कपीस म्हणजे आपला तिथं डायरेक्ट काय नाही कॉन्टॅक्ट नाही आहे सो देअर फॉर नो स्ट्रेसेस आर प्रोड्युस्ड इन दी वर्कपीस म्हणजेच काय दोन्हीमध्ये कॉन्टॅक्टस नसल्यामुळे ऑोलाईन वर्कपीसमध्ये तिथं काय स्ट्रेसेस जनरेट होणार आहेत का नाही ओके हा एक खूप महत्त्वाचा काय ॲडव्हान्टेज आहे ए डी एम प्रोसेसचा नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे बघा व्हेरी फाईन होल्स कॅन बी इझिली ड्रिल्ड ओके व्हेरी फाईन होल्स जे साधारण आपण ॲटोमॉल्समध्ये ऑइल होल्स असतात एकदम कमी डायमीटरचे ते सुद्धा कसे डी एममध्ये आपण इझिली ड्रिल करू शकतो जे आपल्याला कन्व्हेन्शनल मशीनवरती किंवा आपल्या ज्या पारंपरिक मशीन्स आहे ड्रिलिंग मशीन त्याच्यावरती शक्य नसतं किंवा खूपच त्याच्यामध्ये वेळ लागू शकतो जर आपण करायचं म्हटलं तर शक्यतो प्रॅक्टिकली इम्पॉसिबल असतं की आपण कन्व्हेन्शनल मशीनवरती करणं पण हे जे फाईन होल्स आहेत ते आपण ई डी एमवरती कसं करतो इझिली फॉर्म करू शकतो आणि फायनली अ व्हेरी गुड सरफेस फिनिश कॅन बी ऑपटेंट ओके खूप महत्त्व इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज आहे आणखी याच्यामध्ये कसं आहे की तुमचं टूल आणि वर्कपीस याच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही आहे त्यामुळे आपल्याला जो सरफेस फिनिश मिळणार आहे तो कसा आहे तुम्हाला चांगलाच मिळणार आहे अ व्हेरी अ व्हेरी गुड सरफेस फिनिश कॅन बी ऑपटेंट ओके तर हे सगळे ॲडव्हान्टेजेस होते नेक्स्ट बघूया आता डिसअडव्हानेजेस काय आहेत जसं की ॲडव्हान्टेजेस असतात तसे काही लिमिटेशन्स देखील आहेत ईडीएम प्रोसेसला सगळ्यात पहिला डिसॲडव्हान्टेज आहे तो म्हणजे मेटल रिमोवल रेट इज व्हेरी स्लो की म्हणजेच काय ह्याच्यामध्ये कसं आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नसल्यामुळं टूल आणि वर्कपीसचा आपला जो मेटल रिमोवल रेट कसा आहे तो तर स्लो येतो म्हणजेच काय जितकं स्पार्क तुमचं जनरेट होणार तितकं तुमचं मट मटेरियल जे आहे ते मेल्ट होत होतं आपल्याला काय करणार आहे ते तिथला वर्कपीसमधला तो रिजन जो क्लिअर होत जाणार आहे त्यामुळे तिथं मेटल रिमूव्हल रेट जो आहे तो खूपच काय कमी आहे सेकंड आहे कॅनॉट प्रोड्यूस व्हेरी शार्प कॉर्नर्स ओके म्हणजेच काय आपलं टूल हे कसं आहे की स्पार्क जनरेट होऊन आपण हळूहळू तिथलं काय करणार आहे मेटल रिमूव्ह करत जाणार आहे त्यामुळे काय होणार आहे तिथले शार्प कॉर्नर्स जर असतील ते तितके त्या आपल्याला अँगलमध्ये ह्या ईडीएम प्रोसेसमध्ये मिळत नाही त्यामुळे ते थोडेसे आपल्याला परत कन्व्हेन्शस मशीनवरती काय करतात फिनिश करावे लागतात हाय एक डिसअडव्ह्टेज आहे थर्ड डिसअडव्हानेज बघा एक्सेसिव्ह टूल वेअर्स ऑकर्स डुरिंग मशनिंग आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण एक हाय व्होल्टेज किंवा हाय टेम्परेचरला आपण इथं मटेरियल रिमूव्ह करत असतो त्यामुळे तुमची टूलची वेअर जी आहे ती त्या प्रोपोर्शनल होत असते त्यामुळे टूल मटेरियल आपण जरी चांगल्या स्ट्रेनचं यूज केलं तरी टूलची वेअर जी आहे ती थोडीशी जास्त ह्या आपल्या एडियममध्ये होत असते आणखी जसे टूलचे वेअर होते तसे पावर सुद्धा ह्याच्यामध्ये जा खूप जास्त लागतं आपल्याला जे टेम्परेचर अचीव करायचं असतं त्यासाठी व्होल्टेज देखील त्या प्रोपोर्शनल लागतं त्यामुळं पॉवर कन्झम्पन इज व्हेरी हाय इन दिस प्रोसेस ओके आणि फायनली सगळ्यात मोठा जो डिसएडव्हानेज आहे ईडीएमचा तो म्हणजेच अनेबल टू मशीन इलेक्ट्रिकली नॉन कंडक्टिव्ह मटेरियल आता मला सांगा इथं जर इलेक्ट्रिकली नॉन कंड कंडक्टिव्ह मटेरियल फॉर एक्झाम्पल तुमचं वूडन मटेरियल असेल किंवा प्लास्टिक ही जर आपण तिथं मशीन करायचं झालं तर ते होईल का नाही कारण आपले कशा रेडियम प्रोसेसमध्ये तुमचं टूल ॲक्ट ॲज अ ॲनोड अँड वर्कपीस ॲक्ट ॲज अ कॅथोउट जर इलेक्ट्रिकली नॉन कंडक्टिव्ह मटेरियल तिथं जर घेतलं लाईक वूड तर ते प्रोसेस ही सर्किट कम्प्लीट होणार आहे का नाही होणार त्यामुळे सगळ्यात मोठं डिसएडव्हानेज डी एमचा आहे तो म्हणजे अनेबल टू मशीन इलेक्ट्रिकली नॉन कंडक्टिव्ह मटेरियल आणि फायनली आपण ई डी एम प्रोसेस ॲप्लिकेशन्स बघूया की ई डी एम प्रोसेस कुठे कुठे यूज केली जाते फर्स्ट आय इट इज यूज इन मेकिंग स्टॅम्पिंग टूल्स वायर ड्रॉइंग अँड एक्स्ट्रुजन डाईन्स अँड फोर्जिंग डाईज एक्सेट्रा म्हणजे डी एम प्रोसेस ही साधारण ते ॲप्लिकेशन्स कसे आहेत बघा जे जा डाईज असतात तुमचे वायर ड्रॉइंगचे असतील फोर्जिंगचे असतील एक्स्ट्रिंग असतील हे डाईज तयार करण्यासाठी काय केले जाते ए डी एम प्रोसेस यूज केली जाते म्हणजे डायचं मटेरियल कसं असतं हार्ड असतं खूप हेवी स्ट्रेंथचं असतं आणि ते मशनिंग करण्यासाठी आपण ए डी एम मशीन यूज करतो सेकंड आहे इन मशनिंग डेलिकेट वर्कपीस लाईक कॉपर पार्ट्स आर यूज फॉर लि फिटिंग इन व्हॅक्यूम ट्यूब्स म्हणजे डेलिकेट जे वर्कपीस असतात लाईक कॉपरसारखे हे डी एम प्रोसेसवरती काय करतो आपण इझिली मशनिंग त्याचं करू शकतो जे थोडंफार अवघड असतं कन्व्हेन्शनल मशीनवरती नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे फॉर मशनिंग ऑफ एक्झॉटिक मटेरियल यूज्ड इन युरोस्पेस इंडस्ट्री एक्झॉटिक मीन्स डिफरंट मटेरियल मीन्स फॉरेन मटेरियल जे कम्पोजिशन ते तर थोडंसं वेगळं असतं हे असे एक्झॉटिक मटेरियल देखील मशनिंग करण्यासाठी ई डी एम प्रोसेस यूज केली जाते नेक्स्ट आहे इन रिशार्पनिंग ऑफ कटिंग टूल्स अनादर इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन इडियमचं रिशार्पनिंग कटिंग टूल्स जे री शार्पनिंग करायचं असतं कन्व्हेशन मशीनवरती ते आपण ग्राइंडिंग किंवा बाकीच्या मशीन यूज करून केलं जातं तेच रिशार्पनिंग कटिंग टूल्स जे आहेत ते ई सुद्धा केलं जातं आणि फायनली इट इज यूज इन मायक्रो होल ड्रिलिंग म्हणजे एकदम बारीक बारीक होल्स जे आहेत जे बऱ्याच पर्पजसाठी यूज केले जातात ॲटोमॉल सेक्टरमध्ये तर हे मायक्रोहोल ड्रिलिंगसाठी सुद्धा ईडीएम काय केलं जातं यूज केलं जातं ठीक आहे सो दिस इज ऑल अबाउट ईडीएम डी एम प्रोसेस